कारदगा शिवाजी चौकातील चिकन व फळ गाड्या हटवण्याची नागरिकांची मागणी. कारदगा तालुका निपाणी येथील शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर असलेले चिकन दुकान व फळ गाड्या हटवण्याची मागणी नागरिकांनी निवेदनाद्वारे कारदगा ग्रामपंचायतीला केली आहे. येथील शिवाजी चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा आहे. या पुतळ्याच्या समोरच चिकन दुकान व काही फळे गाडे आहेत. या चिकन दुकानामुळे पुतळ्याचे पावित्र्य धोक्यात आले असून सदर दुकान इतरत्र स्थलांतर करण्याची मागणी निवेदनाद्वारे ग्रामपंचायतीला दिली आहे. राहुल खराडे बोलताना म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोरच चिकन दुकान असल्याने शिवाजी महाराजांच्या पावित्र्य धोक्यात आले आहे. सदर दुकान दुसरीकडे स्थलांतर करण्याचे गरजेचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीसमोर जे चिकन दुकान होता सध्या नवीन ओपन झालेलं आहे त्यासाठी आमचा विरोध आहे. त्याच्यासाठी त्याला आम्ही 2 महिन्याची मुदत दिलेली होती पण त्यांनी सध्या आता 2 महिन्यानंतर देखील बंद केलेलं नाही. त्यासाठी आम्ही ग्रामपंचायत मेंबरांच्याकडं जे आता सदरचं आम्ही अधिकाऱ्यांच्याकडं निवेदन देत आलेलं आहे त्यासाठी सर्वजण आम्ही तिथे. या प्रसंगी बोलताना ग्रामपंचायत अध्यक्ष सुदीप सिंह उगळे म्हणाले की गेल्या अनेक वर्षांपासून शिवाजी चौकामध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे पावित्र्य अबाधित राहिले आहे. समोरच असलेले दुकान व पुतळा परिसरात अडचणींचे ठरणारे हातगाड्या व अन्य घटकांचा बंदोबस्त करून पुतळ्याचे पावित्र्य जपले जाईल असे सांगितले. शिवप्रतिष्ठानच्या मुलांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरचे चिकन दुकान ओपन झालेलं होतं. त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर हे चिकन दुकान नको कारण तिथं दररोज कोंबड्यांची किंवा बकऱ्यांची कत्तल होईल. या दृष्टिकोनातून या मंडळाच्या मुलांचा एक विरोध आहे त्या दुकानाला. तर सदर दुकान बंद करावं म्हणून यांनी या सर्व मुलांनी एक सह्यांची मोहीम घेऊन ती सह्यांची मोहीम आणि ते सह्यांचं कागद आणि ॲप्लिकेशन पंचायत अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत अध्यक्षांच्या नावावरती आम्हाला इथं आज पोच केला आहे. तर सदर तक्रारीचा आम्ही गांभीर्याने दखल घेऊन या आलेल्या ॲप्लिकेशनवरती लवकरात लवकर विचार करून योग्य ते आम्ही कारवाई करू अशी मी सर्वांना या मुलांना आणि सर्व ग्रामस्थांना कळवेन. यावेळी निवेदन देण्यासाठी उत्तम खराडे, आनंदा वैद्य, शंकर उगळे, भाऊसाहेब चिंदके, मुकुंद बुडके, अमोल हांडे, सुरेश पसारे, तेजस ढेंगे यांच्यासह अनेक मान्यवर शिवप्रतिष्ठानचे सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.